भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील सुमधुर गीतांचा संगीतमय कार्यक्रम रविवारी झाला. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाट्य परिषदेच्या वतीने हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला महापौर डॉक्टर कविता चोतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष आणि सभागृह नेते परेश ठाकूर, प्रमुख कार्यवाह श्याम पुंडे, बेटी बचाव बेटी पढाव चळवळीचे प्रदेश संयोजक श्यामराव सातपुते, सहसंयोजक अर्चना डेहनकर, अस्मिता पाटील, प्रचार प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र प्रदेश राम राजू, राजेश कुलकर्णी यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी, संगीत रसिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका दर्शना भुईर यांनी केले. यावेळी नगरसेविका मुग्धा लोंडे, स्मिता गांधी, स्मिता पुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. रश्मी उल्फा